नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन प्रस्तुत घरगुती गणेश आकर्षक सजावट स्पर्धेमध्ये मी पूर्वा तुमचं स्वागत करते। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे खूप चांगल्या चांगल्या एंट्रीज आलेल्या आहेत, खूप छान डेकोरेशन आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अशाच एका ठिकाणी आज आलेलो आहोत आपण। मिरजेमध्ये दिंडेवेस एरिया जो आहे तिथे संतोष माने यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघता की खूप छान सजावट आहे, गौरी छान विराजमान झालेले आहेत, गणपती बाप्पा तर आहेच आहेत आणि आज गौरी जेवणाच्या निमित्ताने त्यांची खूप छान इथे सेवासुद्धा केलेली आहे। आपण ह्या गणपतीचं दर्शन घेऊयात। वृत्तदर्शनमध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धा आपण घेतोय आणि त्यामध्ये आपण आज आलेलो आहोत मिरजमध्ये संतोष माने यांच्या घरी। त्यांचा मुलगा आता आपल्यासोबत आहे यश माने। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांनी कशा पद्धतीने सजावट केलेली आहे। नमस्कार। नमस्कार। मला सांगा की काय तुम्ही थीम केलेली आहे आणि कशा पद्धतीने सजावट केली आहे? आता ह्या ज्या गौरी बसवल्या आहेत त्या गौरी म्हणजे अर्थातच गणेशाची आई असे मानण्यात आलेले आहे। प्रथम दिवशी गणेश येतो, तिसऱ्या दिवशी ह्या गौरी येतात, त्याप्रमाणे आम्ही आज ही हिमालयाची संकल्पना साकारली आहे। हिमालयात शंकर जसं कैलासात शंकर असतो तसंच प्रकारे गौरीही विराजमान झालेल्या आम्ही आज दाखवल्या गेलेल्या आहेत। नक्कीच। आणि यासोबत त्यांनी खूप छान संदेश दिलेला आहे की कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही आहे आणि तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्यावेळेला मास्क वापरणं किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी उंदीर मामाच्या रूपात आपल्याला दाखवलेलं आहे। ते आपण बघितलेलंच आहे पण खरंच अजूनही गरज आहे आपण आपली काळजी घ्यायची, कारण तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार आहे। महाराष्ट्र वृत्तदर्शनवर मी पूर्वा कॅमेरामन राहुलसोबत। थँक्यू।